अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकरी संघ लिमिटेड जामनेर यांच्या वतीने अटल महापणन योजनेअंतर्गत जामनेर तालुक्यातील वाघारी येथे खत डेपोची स्थापना करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून खत घेतल्यास महाग पडतात, त्यामुळे शेतकऱ्यांना खत स्वस्त दरात मिळावे व शेतकऱ्यांची लूट होऊ नये यासाठी अटल महापणन योजनेअंतर्गत खत डेपोची स्थापना करण्यात आली असून वाघारी गावात या खत डेपोचे उद्घाटन जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या उद्घाटनाप्रसंगी शेतकी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बावस्कर, आत्मा समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती रजनी चौहान यांच्यासह इतर मान्यवर मंडळी तसेच वाघारी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपल्या या वाघारी गावामध्ये अटल पणन योजनेअंतर्गत खत डेपोचं उद्घाटन होत आहे आणि निश्चितच आपल्या या भागात आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं असेल हे आज महत्त्वाचा दिवस आहे, कारण पेरणी तोंडावर आलेली आहे। शेतकऱ्यांना महत्त्वाचं बी बियाणं आणि खत हे दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि त्या दृष्टिकोनातून शेतकरी सहकारी संघ जामनेर यांनी दरवर्षाप्रमाणे खत डेपो ग्रामीण भागात शेतकऱ्यांना लांब जायचं नाही त्या दृष्टीकोनातून ग्रामीण भागातसुद्धा खत डेपोचं काम सुरू केलेलं आहे। मागील वर्षी आपण वाघारीला खत डेपोचं काम चालू केलं होतं पण तिथं पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे वाघारी हे या सेक्टरचं एक चांगलं गाव आहे, हा बेटावर, आणि वाघारी हे या परिसराचं एक चांगलं केंद्र आहे। त्यानिमित्तानं आम्ही चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक आणि मंडळीनं ठरवलं की वाघारी येथे खत डेपो आपण चालू करू आणि जेणेकरून शेतकऱ्याचा त्या दृष्टीने फायदा होईल, कारण शेतकरी सहकारी संघाचं जे खत आहे ते खतामध्ये आणि बाहेरच्या व्यापाऱ्याच्या खतामध्ये निश्चितच फरक आहे आणि त्या दृष्टीनं आज आपला एक जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला मान्यवर लोक उपस्थित आहे। त्यानिमित्तानं आपल्या या कार्यक्रमाला पाहुणेगण मंडळी आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करणाऱ्या शेतकरी संघातर्फे आग्रह केलेला आहे। तर सर्वप्रथम आपल्या या जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांचा सत्कार चंद्रभाऊ बाईस्कर चेअरमन शेतकरी संघ यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। यानंतर जिल्हा परिषदेच्या महिला तसेच बांधकाम सभापती तो रजनीताई चव्हाण यांचा सत्कार मी स्वतः करतो। यानंतर आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट शिवाजी नाना सोनार यांचा सत्कार रमेश नाईक यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। उपस्थित असलेले जे के चव्हाणराव साहेब यांचा सत्कार डॉक्टर सुरेश पटेल यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। कार्यक्रमाचा प्रास्ताविक तसेच मनोगत शेतकरी संघाचे चेअरमन चंदू यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। आजच्या या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या शुभ हस्ते या खत डेपोचं उद्घाटन होत आहे अशा जामनेर नगरच्या अध्यक्षा सौ साधनाताई महाजन, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ ॲडव्होकेट शिवाजी नाना सोनार, जिल्हा परिषदच्या सभापती रजनीताई चव्हाण, पंचायत समितीच्या सभापती नीताताई पाटील, चव्हाण साहेब, जेतूभाऊ सरपंच,
व्यासपीठावरील सर्व माझे सहकारी संचालक, या ठिकाणी आलेले सर्व जिप्स सदस्य, पस सदस्य, सगळे पदाधिकारी, नागरिक बंधूंनो, गेल्या 2-3 वर्षापासूनचं वाघारी नागरिकांची, आपल्या इथल्या सरपंचांची, विशेष करून आमचे संदीप भाऊ, त्यांचे सगळे सोसायटीचे सगळे संचालक, या सगळ्यांची अशी एक मागणी होती की जसं तुम्ही बेटावरला खड्डेपो सुरू केला तसा आमच्या परिसरातही खड्डेपो सुरू करा. त्यात आपले जिल्हा परिषद सदस्य विलासबाबू असतील, आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते भागवत भाऊ असतील, यांनी खूप या 15 दिवसात आग्रह धरला काही करून आमच्या या गटात पुन्हा अजून एक खड्डेपो सुरू केला पाहिजे. त्यामागचं कारणही तसंच आहे. जसं आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की 3-4 वर्षापूर्वी शेतकरी सहकारी संघाची निवडणूक लागली. माननीय आमदार गिरीभाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर आम्ही सगळी मंडळी तिथे निवडून गेलो आणि जसे तिथे निवडून गेलो तिथे आपण पाहिलं असेल की अनेक उपक्रम शेतकरी संघाच्या माध्यमातून आपण राबवायला सुरुवात केली. माननीय भाऊंचं जे स्वप्न होतं की माझ्या तालुक्यातील शेतकरी हा चांगलं उत्पन्न घेता आलं पाहिजे, त्याला पाणी मिळालं पाहिजे, तो सुखी राहिला पाहिजे आणि तो जो सुखी राहत असेल तर त्यासाठी नुसतं पाणी वीज देऊन चालणार नाही, त्याला मुबलक खतं, मुबलक बियाणं मिळाली पाहिजे, चांगल्या प्रतीची बियाणं मिळाली पाहिजे, चांगल्या प्रतीचे खतं मिळाली पाहिजे. आणि मग भाऊंच्या जे स्वप्न आहे की शेतकरी हा सुखी झाला पाहिजे त्यासाठी शेतकरी संघाने पाऊल उचलायला सुरुवात केली. आणि त्याचं पहिलं पाऊल की फक्त जामनेरला, पूर्वी जामनेर आणि फत्तेपूरलाच खत डेपो होते, परंतु त्याच्या पुढे जाऊन आपल्या या तालुक्यातील शेतकऱ्याला जवळच्या जवळ मुबलक आणि चांगल्या प्रतीचे, चांगल्या भावात, स्वस्त भावात अशी खतं उपलब्ध कशी होतील याचा विचार सगळ्या संचालक मंडळांनी घेतला आणि सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही पहिल्यांदाच प्रयोग केला आणि बेटावर तिथे खड्डेपो सुरू केलं. त्यानंतर पहुरला सुरू केलं, नेरीला सुरू केलं. परंतु मागच्या वर्षी काही तांत्रिक प्रशासकीय नियमांच्या अटीमुळे आणि तिथल्या प्रतिसादामुळे तिथे UMM ते मशीन जे असतं, पॉश मशीन, त्या मशीनमुळे आम्हाला बेटावचा खड्डेपो हे बंद करावं लागलं. आता त्याच्याही तांत्रिक बाजू दूर होत आहेत. आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून JK चव्हाण साहेबांच्या मागे खूप लागलोय आणि त्यांनी बऱ्यापैकी त्यापैकी तूर्त म्हणजे पूर्तता केलेली आहे. तोही डेपो आम्ही आता पुन्हा पुनर्जीवित करणार आहोत, कारण त्याला शेतकी संघ म्हणून अडचण नव्हती, कारण ते एक प्रशासकीय अडचण होती आणि त्या प्रशासकीय अडचण म्हणून दुर्दैवाने आम्हाला बेटावरचा डेपो हा बंद करावा लागला. आणि त्या याच्यावर मात करून आपल्या सगळ्यांची, जी राजीभाऊ असतील, बाळूभाऊ असतील, इथली सगळी मंडळी असतील, टेलर असतील, या सगळ्यांचे आग्रह होता की आमच्याकडे खड्डेपो सुरू झाला पाहिजे. आणि मी हा प्रस्ताव ज्ञानेश्वर भूच्या माध्यमातून आपल्या विकास सोसायटीच्या सगळ्या संचालकांजवळ मांडला आणि त्यांनी दुजरा देऊन आपल्या या विकास सोसायटीचं गोडाऊन आम्हाला देऊ केलं. खरं तर विकास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी, आपल्या इथल्या स्थानिक नागरिकांनी जर सहकार्य केलं नसतं तर कदाचित आम्हाला आपल्याला इथे खड्डेपो चालू करणं शक्य झालं नसतं, कारण त्याच्यासाठी जागेची, गोडाऊनची उपलब्धता असणं अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतला आणि भाऊंच्या स्वप्नातलं पुन्हा एक आपण पाऊल शेतकरी संघाने पुढे टाकलेलं आहे. अटल पणन योजनेअंतर्गत आज आपण इथे या माननीय साधनाताईंच्या शुभ हस्ते या खड्डेपोचं उद्घाटन करताय. या खड्डेपोत आपल्याला मुबलक सगळ्यांची खतंही मिळतील आणि त्यातल्या त्यात जी लूट व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची चालवली आहे त्याला खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षापासून आपल्या जामनेर तालुक्यात ब्रेक लागला. त्याचं सगळ्यात महत्वाचं जर कारण असेल तर ते शेतकरी सहकारी संघाने चालू केलेले खत डेपो आहे. मित्रांनो, आपल्याला कल्पना असेल, पोटॅस असेल, युरिया असेल, एक काळ असा होता की आपण सगळ्यांनी युरियाच्या मिळत नाही म्हणून आंदोलनं केली आहेत. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांचे दुकानं आपल्याला तोडावे लागली आहेत. व्यापारी हा मोठ्या प्रमाणात खतांचा साठा हा दाबून ठेवत होता आणि शेतकऱ्यांना ब्लॅकने खतं विकत घ्यावी लागत होती. परंतु जसं शेतकरी सहकारी संघाने खतांची डेपो सुरू केले, मुबलक साठा शेतकरी संघात खतांचा सुरू ठेवायला सुरुवात केली, तेव्हापासून आपल्याला कल्पना असेल की व्यापाऱ्यांना सुद्धा नाईलाज असतो, खतं आहे त्या किमती द्यावी लागतायत. आणि त्याचा परिणाम आता असा आहे की सगळीकडे मुबलक खतं मिळतायत. आपल्याकडे पोटॅश, युरिया या जुन्या भावात मागच्या वेळेस होत्या, जे म्हणजे बाजार भावापेक्षा किंबहुना त्यापेक्षा थोडं कमी किंवा त्या प्रमाणात
शेतकरी सहकारी संघात खतं मिळतात आणि सगळ्यात सगळं आपल्या या सहकार्याने शेतकरी संघात या खतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करत आहोत. याच्या सोबत ताडपत्रे असतील, फवारणी पंप असतील, हे सुद्धा शेतकरी संघात मोठ्या प्रमाणात आता उपलब्ध आहेत. आता येणाऱ्या पुढचे दिवस परत आता फवारणी पंपाचे आपल्याला कल्पना असेल. पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्याला पंप आणि ताळपत्र्या देण्यात येत होत्या, परंतु आता शासनाच्या माध्यमातून ते बंद झालंय आणि पंचायत समितीतही आपली सत्ता आहे, जिल्हा परिषदही आपली सत्ता आहे. आता सगळ्यात खालून वरपर्यंत ही आपली सत्ता असल्यामुळे ज्या शेतकरी संघात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय आमदार गिरीश बाबूच्या नेतृत्वात सत्ता असताना शेतकऱ्यांची सेवा झाली पाहिजे हा मानस आपल्या सगळ्या संचालक मंडळाने घेतला आणि म्हणून जे पंप ज्या ताळपत्रे आता पंचायत समितीत मिळणार नाहीत ते आपण शेतकरी संघाच्या माध्यमातून देणार आहोत आणि निश्चितच या खड्डेपोर देखील येणाऱ्या आगामी दिवसात आपण ताळपत्रे आणि पंप देखील इथे उपलब्ध करून देणार आहोत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती अशी आहे की आपण या परिसरात जो व्यापाऱ्यांकडे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची लूट होते ती लूट थांबवली पाहिजे, आपण लोकांपर्यंत हा मेसेज दिला पाहिजे आणि इथे मिळणारे जे खत आहेत ते जे चांगल्या प्रतीच्या कंपन्या आहेत ज्या शासनाने नॉमिनेशन केले आहेत त्याच खत आपण इथे विकतो. म्हणजे उदाहरण इफको असेल, त्यानंतर आपले RCF असेल, यांची खत आपण देतो आणि त्यामुळे खतांच्या बाबतीत शेतकरी हा फसणार नाही याची काळजी ही शेतकरी सहकारी संघाने घेतलेली आहे. अगदी कमी वेळात आपण हा निर्णय घेतला आणि सगळे मान्यवर शेतकरी सहकाराच्या सगळ्या संचालकांच्या विनंतीला मान देऊन इथे आलात आणि या उद्घाटन सोहळ्याला आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल मी शेतकरी सहकारी संघाच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. इथली ग्रामपंचायत असेल, विकास सोसायटी असेल, इथले आपले प्रमुख पदाधिकारी असतील यांनी सुद्धा या विषयाला हातभार लावला, त्यामुळे मी शेतकरी सहकारीच्या संघाच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आमचे पत्रकार बंधू जामनेरहून इथे खास करून आपल्या या सगळ्या कार्यक्रमाला कव्हरेज करण्यासाठी आलेले आहात त्याचेही मी मनापासून आभार मानतो आणि मी माझं मनोगत संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, उपस्थित सर्व बंधू आणि पत्रकार बंधूंनो, खरोखर आज या ठिकाणी या कार्यक्रमा आल्यानंतर कार्यक्रमाला गर्दी कमी असेल, परंतु सर्व माझ्या चेहरे मी समोर बघतोय, सर्व या परिसरातील गर्दी कार्यकर्ते शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत. मित्रांनो, एक 3 वर्षापूर्वी या शेतकरी सहकारी संघामध्ये परिवर्तन आपल्या आशीर्वादाने झालं आणि त्यानंतर या चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांना मोठ्या अपेक्षेने बहुंनी त्यांच्यावर खूप विश्वास ठेवून या जनतेने ते परिवर्तन केलं आणि मला आज आनंद या गोष्टीचा वाटतो की जनतेने जे परिवर्तन केलं, जे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांना जे निवडून दिलं तर त्यांनी आपल्या ज्या अपेक्षा होत्या त्या सर्व पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करीत आहे, ते प्रयत्न केला त्यांनी आणि म्हणून चंदूबा आम्हाला आताही वाटतंय की पुढच्या निवडणुकीला सुद्धा आम्ही शेतकरी बांधवांजवळ सर्व तालुक्यामध्ये फिरून आणि आपलं सर्व जे चांगलं काम आहे ते आम्ही त्यांच्या समोर मांडू आणि अशा परिस्थितीमध्ये मी जर तसा कानोसा घेतला तर सर्व शेतकरी मंडळी आपल्या कामावर खुश आहे. मित्रांनो, शेतकरी सहकारी संघ याच्या मागची जर कल्पना बघितली, म्हणजे यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक असतील, ह्या मंडळींनी जे सहकार सुरू केला, तर त्या सहकारामध्ये किंवा याच्यामध्ये दुसरा कोणी धुडगूस न घालताना आपल्या शेतकऱ्यांनी सर्व प्रकारचं काम करावं, जो नफा मिळेल, जी विक्री होईल मालाची ती शेतकऱ्यांनाच मिळायला पाहिजे या चांगल्या हेतूने या सहकाराच्या सर्व संस्था स्थापन झाल्या. पण मित्रांनो, मधल्या काळामध्ये जर आपण बघितलं असेल तर सहकार हा जणू सहकार झाला, म्हणजे जिथे सहकारामध्ये आल्यानंतर जिथे तिथे मला मारता येईल, मला जेवढं खाता येईल तेवढं मी खाईल अशी परिस्थिती होती आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या आणि अशा परिस्थितीमध्ये या सहकारामध्ये मित्रांनो कुठलीही संस्था असो त्या संस्थेचं यश हे तिथल्या संचालक, ती बॉडी आहे चेअरमन यांच्यावर असतं आणि ज्या ठिकाणी स्वच्छ चारित्र्याचे कुठल्याही प्रकारे अपेक्षा
न करणारे असे कार्यकर्ते जेव्हा त्या संस्थेला लीड करतात तर ती संस्था यशस्वी झाल्याशिवाय राहूच शकत नाही. आपण जर बघितलं तर आता किती हे आपले सर्व जे संचालक आहे, चेअरमन आहे, आपल्या तुमच्या आमच्या मधलेच आहे, सर्व शेतकरी कुटुंबातच आलेले आहे आणि त्यांना जाणीव आहे की बा पाऊस जर आला तर माझ्या शेतकऱ्याची धावपळ होते, कणस दाखायचे, तर ताळपट्ट्याची व्यवस्था करायला पाहिजे. हे एखाद्या एसी मधल्या मुंबई पुण्याला बसणाऱ्या व्यक्तीला या कल्पना सुचणार नाही. परंतु हे सर्व संचालक मंडळ जे आहे हे आपणामधनं तुमच्या आमच्यामधनंच झाल्यामुळे त्यांना सर्व माहिती आहे. आणि म्हणून खाद्यपोच्या बाबतीमध्ये जर बघितलं आपण तर या 5 वर्षामध्ये खताच्या बाबतीत तक्रारी नाही. तर आपणच आता चंदूभाऊंनी सांगितलं की या युरियासाठी त्यासाठी आपणच दुकानं फोडले, आपण मोर्चे काढलेले आणि चंदूभाऊ हीच परिस्थिती राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये आताही सुरू आहे. म्हणजे मध्य प्रदेश मधलं भारतीय जनता पक्षाचं सरकार गेल्यानंतर 3 महिन्यातच जाणवलं की तिथे खताचा तुटवडा म्हणजे काय असतं याच्या मागचं. खताचा पुरवठा भरपूर होतो परंतु व्यापाऱ्यांना मध्ये साठेमारी करून त्यांना नफा काढायसाठी ही कृत्रिम टंचाई भासवली जाते आणि मध्य प्रदेश राजस्थानमध्ये शेतकरी लोक तेच पश्चाताप करत आहे. आणि म्हणून लोकसभेला त्यांनी जो कल दिला त्याच्या मागचं कारण तेच आहे. मित्रांनो, आमदार आपले नामदार गिरीश भाऊ यांच्या बाबतीत जर सांगायचं तालुक्यामध्ये तर भरपूर कामं झालेले आहेत. मित्रांनो, सदैव आपल्या पाठीशी आणि आपल्या सर्वांची चिंता करणारा आपल्या कुटुंबाचा कर्ता मनुष्य आज मोठ्या पदावर गेलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या तालुक्यामध्ये सर्व प्रकारच्या सोयी सवलती मिळाव्या ही भाऊंची सुद्धा इच्छा आहे. आणि त्यामध्ये आपलं जे शेतकरी सहकारी संघाचं जे पूर्ण बॉडी आहे, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांना तर आम्ही बऱ्याच वेळा विरुद्ध टोकाने त्यांच्यावर टीका करण्याचाही प्रयत्न करतो. परंतु ते सर्व चांगलं काम करत असल्यामुळे या संस्थेला भरभराटी होईल आणि या पुढच्या काळामध्ये या सर्व उपक्रमांना मी शुभेच्छा देतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.